नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 मधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन। खाली दिलेल्या अन्न साखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा। अन्न साखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे त्या परिसंस्थेचं वर्णन लिहा। उत्तर, योग्य अन्न साखळी भात शेती, नागतोडा, बेडूक, साप आणि गरुड। वरील अन्न साखळी भूपरिसंस्थेतील आहे। 2, भूपरिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात, जसे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी। 3, उदाहरणात भात शेती म्हटलेले आहे, याचा अर्थ ती परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी। भाताच्या शेतात पाणी साठवलेले राहते, त्यामुळे तेथे बेडूक वास्तव्य करतात। 4, वरील अन्न साखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत। प्राथमिक भक्षक नागतोडा हा कीटक आहे, द्वितीय भक्षक बेडूक, तृतीय भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे। या प्रत्येक पोषण पातळीवरच्या जैविक घटकावर जीवाणू कवच तसे इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात। या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपातून ती थेट गरुडाच्या पर्यंतच्या पोषण पातळीत हस्तांतरित होती। 2, आपल्या पूर्वजाकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळाली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा। याचं उत्तर आहे, 1, जसजशा नव्या पिढ्या निर्माण होतात तसे जुन्या पिढ्या नष्ट होत जातात। आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवर उत्पादक घडून आणले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर भीषण परिणाम घडले आहेत। 2, मुळात असलेले सजीव त्यांच्यात असलेली आंतरक्रिया आणि परिसंस्थेतील वास्तव्य यांचा समतोल मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी नष्ट केला आहे। 3, औद्योगिकरण, नागरीकरण, जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्न साखळ्या आणि अन्न जाळी खंडित झाली आहे। 4, मानवाच्या अफाट लोकसंख्या वाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांसाठी इतर परिसंस्था जपणे हे कोणाच्या लक्षात आले नाही। 5, परिणामी ही पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वाधीन केली, तिचे संपूर्ण नुकसान करून आपण ती नव्या पिढीच्या स्वाधीन करीत आहोत, हा विकास शाश्वत नाही। 6, आजच्या पिढीच्या पूर्वजांनी पर्यावरणाला ओरबाडून घेतलेल्या हवामान बदल, प्रदूषण, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्यांना पुढच्या पिढीला तोंड द्यावे लागेल म्हणून आपण आपल्या पूर्वजाकडून केव्हाही पृथ्वी वारसा हक्काने मिळवली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील टिकवून ठेवायची आहे। टिपा लिहा, त्यातलं पर्यावरण संवर्धन। 1, पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत। या समस्यांचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवर होत असतो। हे जीव टिकण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे। 2, यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सरकारने केले आहेत। काही आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत। संयुक्त राष्ट्र संघटना देखील त्यात कृतिशील आहे। पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना करण्यात आली आहे। 3, पर्यावरण संवर्धनामध्ये लोकसहभाग खूप आवश्यक आहे। यासाठी जनजागरण करणे महत्त्वाचे आहे। शालेय शिक्षणापासून पर्यावरणस्नेही मूल्ये रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे। नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य आणि रास्त विनियोग करणे सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे। टिपा लिहामधलं पुढचं आहे, जैवविविधता। उत्तर आहे, 1, निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवामधील वैयक्तिक व अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था अशा संपूर्ण सजीवसृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते। 2, जैवविविधता 3 पातळ्यावर असते, 1, अनुवांशिक विविधता, प्रजातीची विविधता आणि परिसंस्थेची विविधता। 3, मानवाच्या विकासाच्या अनेक कृतीने जैवविविधतेला धोका पोहोचला आहे। जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील। 4, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये उभारणे घोषित करणे, या विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवणे असे प्रयत्न करणे आवश्यक आहे। टिपा लिहामधला आहे, 3, देवराई। उत्तर आहे, देवराई म्हणजे सॅक्रेडग्रो समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधता पूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई। हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे तेथे कोणी जंगल तोड, शिकार अशा क्रिया करत नाहीत। 3,
हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले अभयारण्य असते. सरकारचे वन खाते देवराईचा सांभाळ करत नाही, परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो. भारताच्या पश्चिम घाटात खूप देवराया आहेत, शिवाय संपूर्ण भारतात जंगलाच्या देवराया आढळतात. चौथा आहे, प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरण व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे, हे कसे पटवून द्याल ते लिहा. उत्तर: एक, प्रदूषण हा मानवनिर्मित समस्येचे अनेक प्रकार आहेत. हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी भूमी, औष्णिक प्रकाश, प्लास्टिक असे विविध प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी होत असते. प्रदूषित पदार्थाच्या विपरीत परिणाम हा सर्व सजीवांवर होतो. सजीवांचे अस्तित्व यामुळे धोक्यात येते. 3, जल प्रदूषणावर मात केली तरच हे सजीव जगू शकतात आणि टिकू शकतात. 4, प्रदूषणाला आळा घालणे आणि त्यासाठी विशिष्ट प्रयत्न करणे यातून पर्यावरणाचे आपसुकच व्यवस्थापन होत असते. उदाहरणार्थ, प्लास्टिक इथे तिथे टाकण्यापेक्षा त्यांचे योग्य नियोजन करून पुनर्चक्रीकरण केल्यास प्लास्टिक प्रदूषण थांबेलच. शिवाय प्लास्टिकच्या कचऱ्याने जलाशयातील जमिनीवरच्या सजीवांची हानी होणार नाही. प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन केले तर या सजीवांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते. 5वा प्रश्न, पर्यावरण संवर्धन संदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल आणि कसे? उत्तर: ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणकोणत्या समस्या आहेत त्यांचा आधी अभ्यास करू. या समस्यावर काही उपाय करून त्यांची व्याप्ती कमी करणे हे महत्त्वाचे आहे. त्यातलं एक, झाडे लावणे आणि झाडे जगवणे हा सर्वात सहज आणि सोपा उपक्रम आहे. त्यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊ. देशी झाडे आणि प्रदूषण, नागरीकरण इत्यादी परिस्थितीला तोंड देणारी झाडे लावण्याचा प्रयत्न करू. 2, घनकचरा व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. घरातून, शाळेतून, परिसरात कचरा फेकणे हे पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातच किंवा वसाहतीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे हे करू. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. 3, प्लास्टिक वापरावर नियंत्रण करण्यास लोकांना भाग पाडणे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरू शकतो. 4, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे हे देखील महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे कार्बनचे प्रमाण वाढून हवामान बदल होत आहेत. म्हणून थोड्या अंतरासाठी चालत जाणे, सायकलचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकी स्वीकारणे या बाबतीबद्दल जागरूकता निर्माण करता येईल. 5, आजूबाजूच्या पशुपक्ष्यांची काळजी घेणे, त्यांना अन्न आणि पाणी पुरवणे, त्यांनाही आपल्याबरोबरच जगण्याची संधी देणे हे काम करू. या आणि अशा छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्य आहे. 6वा प्रश्न आहे, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. त्यातलं अ आहे, पर्यावरण परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर: 1, पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यात काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. 2, जैविक घटकामध्ये सजीवांच्या विविध अंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडून आणतात. 3, मानवाच्या कृतीत असे जंगल तोड, औद्योगिकरण, नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम करतात. 4, नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, भूकंप, चक्रीवादळे, वनवा, ढगफुटी, दुष्काळ अशा कारणांनी पर्यावरणावर परिणाम होतो. त्यातलं ब आहे, पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे? उत्तर: 1, पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरुवात केली. 2, इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती. या गुणांमुळे त्याने इतर सर्व सजीवावर प्रभुत्व प्रस्थापित केले. 3, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा त्याने बेसुमार वापर केला. 4, विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्गाच्या विनाशच जास्त केला, त्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. 5, परिसंस्थांचा समतोल बिघडला गेला. मानवाव्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव असे काहीही करू शकत नाही, हे सजीव निसर्गाचे कायदे मानणारे असतात. 6, त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे ठरते. ई, जैवविविधतेचे प्रकार सांगून त्याची उदाहरणे लिहा. जैवविविधता 3 पातळ्यावर दिसते. या पातळ्या पुढील प्रमाणे आहेत: अनुवांशिक विविधता, प्रजातीची विविधता, परिसंस्था विविधता. 1, अनुवांशिक विविधता म्हणजे एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता. प्रत्येक प्राणी किंवा माणूस एक समान नसतो, थोडे थोडे वेगळे पण प्रत्येकात असते. 2, प्रजाती विविधता ही एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येते. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. 3, परिसंस्था विविधता म्हणजे निरनिराळ्या प्रदेशातून दिसून येणाऱ्या परिसंस्था होय.
प्रत्येक देशातल्या अनेक परिसंस्थेत प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व जैविक घटक वेगवेगळे असतात. एखाद्या प्रदेशातील सजीव आणि त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील दोन स्वतंत्र परिसंस्था असतात. ई जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल. 1. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. 2. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची निर्मिती करणे. 3. काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे. 4. विशिष्ट जातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. 5. प्राणी व वनस्पतीचे संवर्धन करणे. आणि 6. पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे. 7. पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. त्यातलं पुढील प्रश्न आहे, जाधव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपण काय बोध मिळतो? उत्तर, जाधव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस. केवळ कामगार असलेल्या पयांग यांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाण होती. यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे दाखवले. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते. हे महत्त्वाचे सत्य मोलाई यांच्या गोष्टीतून आपल्याला समजते. पुढील प्रश्न, जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. 1. संपूर्ण जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे. 2. ही क्षेत्रे एकेकाळी पृथ्वीच्या 15.7% एवढ्या भागावर होती. 3. आज सुमारे 86% संवेदन क्षेत्रे आधीच नष्ट झालेली आहेत. 4. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. 5. यामध्ये 1.5 लाख वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरावर 50% आहेत. 6. पश्चिम घाट, आसाममधील मानस अभयारण्य आणि सुंदरवन अभयारण्य ही भारतातील संवेदनक्षम क्षेत्रे आहेत. 7. भारतातील 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. 8. पश्चिम घाटात 1500 अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळतात. 9. जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. त्यातला पुढील प्रश्न, प्राणी आणि वनस्पतीच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचवता येईल? 1. प्राणी आणि वनस्पतीच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी धोक्यात येतात. 2. नैसर्गिक कारणापैकी भूकंप, हवामान बदल, पूर, वनवे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे झालेली अन्न व पाण्याची कमतरता अशी काही ठळक कारणे या ठिकाणी आहेत. 3. मानवनिर्मित कारणात शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाती बांधणे, धरणे बांधणे, रस्ते तयार करणे व अशा सर्व कारणासाठी जंगलाचा नाश करणे, प्रदूषण, औद्योगिकरण, मानवाचा लोकसंख्या विस्फोट अशा काही कारणांचा समावेश होतो. 4. निरनिराळ्या कायद्यांनी आणि त्यांच्या उपकलमांनी वन्य जीव आणि वनस्पतींना संरक्षण दिले जाते. प्राणी आणि वनस्पतींना इजा करणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते. मित्रांनो, अशाच प्रकारे स्वाध्यायाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.